पर्यटकांची तोबा गर्दी झाली असून किनारे आता गजबजलेले आहेत, गडकिल्ले फुलले असून हॉटेल सध्या तुडुंब भरलेली दिसतायत। दिवाळी आणि लागून आलेल्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने तळकोकणाला पसंती दिलेली आहे। मोठ्या संख्येने पर्यटक समुद्र किनाऱ्यावर आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबाग, तारकर्ली, दांडी, चिवला, तळाशील, देवगडमधील कुणकेश्वर, वेंगुर्लेमधील शिरोडा, वेळागर, विजयदुर्ग या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी पसंती दिलेली आहे। यावेळी पर्यटकांनी स्कूबा ड्रायव्हिंग, पॅरासेलिंग यासह विविध समुद्री साहसी खेळांचा आनंद लुटलेला आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याला देखील पर्यटकांनी पसंती दिली असून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, पाहूयात। दिवाळीची सुटीचा आनंद आणि वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकर्षित होतात। आणि आता बघितलं तर मी मालवणमधील दांडी या किनाऱ्यावर आहे, येथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत, त्यांची गर्दी दिसते, संपूर्ण किनारपट्टी आहे ती पर्यटकांनी गजबजलेली आहे। हे दृश्य सध्या वीकेंड असल्यामुळे आणि दिवाळीची सुटी असल्यामुळे आनंद लुटण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आले। हे पर्यटक देश सर्व देशभरातील आहेत, बघितलं तर आंध्र, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रातून आणि गोव्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत। आणि मोठ्या प्रमाणात येथील जी साहसी खेळ आहेत त्याचा आनंद लुटतानाही पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसतात। काही पर्यटक आहेत ते मात्र इथे जे थरारकपणा करत आहेत, बघितलं तर काही पर्यटक आहेत ते ह्या समुद्रातच्या पाण्यातही जी ड्रायव्हिंग आहे ते करत आहेत, म्हणजे कुठेतरी हे धोकादायक आहे, याच्याकडे मात्र इथलं प्रशासन असेल त्यांनीही लक्ष देणं गरजेचं आहे। मात्र बघितलं तर कुठेतरी पर्यटकांची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी, हजारो पर्यटक हे मालवण दांडी किनाऱ्यावर एकवटलेले दिसतात। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।